29 आवाज सर्वसामान्यांचा। आदाब, मी मोहसिन शादाब। न्यूज एमएच 29 मध्ये पाहूया आजच्या विशेष घडामोडी। पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकार संघातर्फे पेडू येथील विद्यार्थिनींना क्रीडा गणवेश वाटप। मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय पीएल शिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ दिग्रसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील पेडू येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश, बुक, पेन व खाऊचे वाटप करून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक रमेश उडाखे, वसंता राठोड, अरुण चिद्दरवार यांनी प्रथम पत्रकार दिनी सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार तर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। समाजातील चांगल्या वाईट घटनांचे चित्र पत्रकार आपल्या वृत्तपत्रातून मांडित असतो। दुर्लक्षित असलेले अनेक प्रश्न आपल्या लेखनीचे माध्यमातून प्रशासनाला जागे ठेवण्याचे कामही पत्रकार नेहमी करीत असून तो समाजाचा आरसा आहे, असे मत दिग्रस पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले। यावेळी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी स्वर्गीय पीएल शिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष लुकमान खान, विलास निकम, पुरुषोत्तम कुडवे, प्रफुल्ल व्यवहारे, लक्ष्मण टेकाडे, प्राध्यापक सय्यद मोहसिन, राजपाल बनसोड, साजिद पतलेवाले, रामदास मांगुडकर, सुनील साबडे, सदानंद जाधव, अजित महिंद्रे, पंकज चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिद्दरवार सर यांनी तर आभार उडाखे यांनी मानले। आमच्या न्यूज एमएस 29 ला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपणास मिळतील आमच्या पुढील बातमीचे अपडेट। दिग्रस तालुक्याचे आमचे शिक्षण गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार सरजी, या शाळेचे मुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्र, जसं आपणास माहीत आहे की आज पत्रकार दिन आहे। कोणाच्या नावाने पत्रकार दिवस साजरा केला जातो माहिती आहे तुम्हाला? बाळशास्त्री जांभेकर। हे जे फोटो तुम्हाला दिसत आहे, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 ला झाला आणि 1846 मध्ये त्यांचं देहांत झालं, त्यांचं निधन झालं। किती वर्ष आहे तुम्हाला गणिताचा जर प्रश्न विचारला असा, किती वर्ष जगले ते? 1812 पासून 1846 या मधल्या काळात किती वर्ष तुम्हाला वाटत आहे? 34 वर्ष, फक्त 34 इयर्स, 34 वर्ष हा माणूस जगला। पण यांनी जे नाव त्यांचं अमर केलं ते तुमच्या समोर येणं गरजेचं आहे, म्हणून मी इथं उभा राहिलो आहे। ज्या वेळेस तुमच्यासारखे हे शिक्षण घेत होते आणि अगदी वयाच्या 13व्या 14व्या वर्षात होते, त्या काळी त्यांच्या शाळेचे गणिताचे शिक्षक, तुम्हाला गणित कोण शिकवते? गणित शिकवलं जाते तिथं? हा, जे तुमचे गणिताचे शिक्षक आहे, बाळशास्त्री जांभेकर साहेबांचे जे गणिताचे शिक्षक होते, त्यांनी ते जिथं शिक्षण घेत होते त्याच शाळेत 15 रुपये महिना देऊन त्यांना गणित शिकवण्यासाठी त्यांना ते अपॉइंट केलं। तिथे ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेत, किती मोठी गोष्ट आहे ना। समजा तुम्हालाच तुमच्या शाळेत गणित शिकवायला जर दिलं, किती मोठी गोष्ट आहे की नाही। म्हणजे यांचा जो बुद्धिमत्ता होती ती कशी होती, त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो। चित्रपट बघत असाल तुम्ही तर 3 इडियट्स पाहिला का तुम्ही? नाव ऐकलं असेल, 3 इडियट्स नावाचं चित्रपट आला होता, त्यात एक रँचो होता, रँचो त्याची बुद्धिमत्ता एवढी जास्त होती, त्यानं तो वैज्ञानिक झाला पुढं। बालपणापासून त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन होता। तर त्या काळचे रँचो बाळासाहेब जांभेकरांसारखे, त्या काळचे रँचो, कारण ज्यावेळेस ते 18 वर्ष वयाचे होते त्यावेळेस बॉम्बेचा, आता त्या तत्कालीन बॉम्बे आता मुंबई झालेला आहे, नाही का। तर तिथं तो एक संघटना होती, त्या संघटनेचे ते डेप्युटी सेक्रेटरी होते, नंतर सेक्रेटरी झाले। तसंच एल्फिस्टन कॉलेज
मुंबई मध्ये 1834 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं। त्या कॉलेज मध्ये मराठी माणूस म्हणून प्रोफेसर त्यांचा एक 20 वर्षात फक्त ज्या वेळेस ते 20 वर्षाचे होते त्या काळी ते प्रोफेसर झाले त्या कॉलेजमध्ये। आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। महाराष्ट्राचं पहिलं जर पाक्षिक म्हटलं, पहिलं जर वृत्तपत्र म्हटलं तर मराठीतला हा दर्पण यांनी सुरू केलेला आहे। महाराष्ट्रातला पहिला वर्तमानपत्र म्हटलं तर इंग्रजीमधला बॉम्बे हेराल्ड आहे, पण मराठीतला दर्पण आहे यांनी सुरू केलेलं आहे। असे बरेचसे कामं त्यांचे होते जे महाराष्ट्राचे थोर पुरुष आहे, समाज सुधारक आहे, त्या समाज सुधारकामध्ये देखील यांचा समावेश होते। अशा या महामानवाला आज विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द लांबलेले जे इथे संपवतो। धन्यवाद।